उत्तर खरं तर आपण जर पाहिलं तर यंदाच्या या वारीवर कोरोनाचं सावट आहे, आणि असं असलं तरी वारीची जी वर्षानुवर्षाची परंपरा आहे ती खंडित करू नका असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर वारीची परंपरा जी आहे ती अशीच चालू राहू दे यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मागणी केलेली आहे, आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकरनं. माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील. दादा, एकतर मुक्ताईनगरची पालखी आता प्रस्थान ठेवलेलं आहे, पण काय नेमकी भाजपची मागणी आहे काय सांगू? एकूण 7 पालख्या या वेगवेगळ्या ठिकाणाहून पंढरपूरला पोहोचणं एकादशी दिवशी, आणि त्या पालख्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेणं अशी परंपरा आहे, शेकडो वर्षाची. आजपर्यंत असा कधी प्रसंगच नाही आला, आणि त्यामुळे दिवसेंदिवस त्या वारीची संख्या वाढतच चालली. निवृत्ती ज्ञानदेव, एकनाथ, त्याच्यानंतर तुकाराम अशा 7 पादुका ज्या आहेत, त्या 7ही पादुका ह्या वर्षानुवर्षाच्या परंपरेप्रमाणे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये निघायला पाहिजेत, वारी खंडित होता कामा नये अशा प्रकारची वारकऱ्यांची मागणी आहे. आणि सरकारही त्यात सकारात्मक आहे. एक प्रस्ताव असा आला आहे की या 7ही वाऱ्या ज्या आहेत, 7ही पादुका आहेत, त्या प्रत्येकाबरोबर त्यांचे एक 20 प्रमुख जण त्याच पद्धतीने पायी निघतील. ते प्रॅक्टिकल नाही आहे, कोरोनामुळे शक्य नाही आहे. दुसरा प्रस्ताव असा आहे की ह्या 7ही पादुका गाडीमधून 4-5 जणांच्या सहित निघतील. अजितदादांचं म्हणणं, प्रामुख्याने सरकारचं म्हणणं त्यात असं आहे की तेही प्रॅक्टिकल नाही, कारण वाटेत ठिकठिकाणी वर्षानुवर्ष 15-15 लाख लोक या वारीत असतात. गावोगाव लोक थांबवतात, गावोगाव मुक्काम असतो, दर्शन होतं, ते लोक थांबवतील आणि मग कोरोनामुळे ह्यात प्रॉब्लेम येईल सोशल डिस्टन्सिंगमध्ये. तिसरा प्रस्ताव असा आला आहे की ह्या 7ही पादुका हेलिकॉप्टरने त्या दिवशी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचवणं. इथलं कुठलाही प्रस्ताव सरकारने मान्य करावा, परंतु वारीची ही जी अनेक शेकडो वर्षांची परंपरा आहे ती परंपरा खंडित होऊ नये. वारकऱ्यांनी आणि त्यांच्या सगळ्या नेतृत्व करणाऱ्यांनी यातला खूप समंजसपणा दाखवला, किंवा सरकार जे म्हणेल कोरोनाचं संकट लक्षात घेऊन त्यात आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. भारतीय जनता पार्टी सरकार हे करणारच आहे, त्याच्यामध्ये हे समर्थन म्हणून ही मागणी मांडते आहे, किंवा ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी जो कुठला प्रॅक्टिकल मार्ग कोरोनाचं संकट लक्षात घेऊन कोरोनाशी संकटाशी संबंधित काळजी घेऊन करता येईल तो करायला पाहिजे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर याविषयीच आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत पालखीचे मानकरी रामभाऊ चोपदार सुद्धा आहेत. रामभाऊ, सुप्रभात. आणि आषाढी वारीवर जी आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे, तर देवस्थानांकडून 3 पर्याय समोर ठेवण्यात आलेले आहेत, तर याविषयी काय आम्हाला सविस्तर सांगाल? नेमके हे 3 पर्याय कशा पद्धतीनं असणार आहेत? दिनांक 15 मे रोजी पहिली जी माननीय उपमुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग झाली, त्यात अजितदादांचं असं म्हणणं झालं की आपले हे जे तुम्ही 3 पर्याय देत आहे, किंवा कोरोनाचे 15 दिवसात कसे वाढ होतीये किंवा कमी होत आहे त्यावर आपण लक्ष ठेवू, आणि 29 तारखेला एक बैठक घेऊ, आणि आपण सर्वंकष असा निर्णय घेऊ की जो समाजालाही हितकारक असेल आणि वारकरी संप्रदायाला हितकारक असेल. जे आपण जेव्हा जे 3 पर्याय दिले होते, म्हणजे 1 20 ते 30 लोकांमध्ये थेट पालखी दशमीला पंढरपूरला न्यायची, अथवा 100 लोकांमध्ये वारकऱ्यांसहित चालत पालखी पंढरपूरला न्यायची, किंवा 500 लोकांमध्ये पालखी पंढरपूरला न्यायची, असे 3 पर्याय दिले होते. परंतु तेव्हा असंही बोलणं झालं होतं की 29-30 तारखेला जी कोरोनाची परिस्थिती असेल त्यावर आणखीही काही पर्याय असतील तरी ते पर्याय ते 29 तारखेच्या बैठकीत सुचवा, आणि त्यावर आपण निर्णय घेऊ परिस्थिती पाहून. त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकं आता काय निर्णय घेण्यात येणार आहे याकडे खरं तर रामभाऊ सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल.